म्हणजे आमचे माथाडी कामगार वगैरे असायचे ना, तर त्यांचे असे टोपी असे उडवायचे, हे घाटे हे घाटे असं करून म्हणजे निर्भत्सना करायचे. काय मुंबई तुमची, भांडी घासा आमची, काय काय म्हणी वगैरे वापरत होते. कोणती शिवसेना? बाळासाहेब ठाकरेंची. पण बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर जे राहत होते ते. कोण काय शिवसेनेचं भवितव्य काय राहिले या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर? हे पहा, बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा जे असेच लोक मला विचारत होते की शिवसेनेचं भवितव्य काय काय होईल काय, अनेकांनी सांगितलं संपलं संपलं काय. आता मी सांगतो शिवसेना संपणार नाही, कारण शिवसेना काही असली तर मराठी माणसाच्या मनामनामध्ये गावागावामध्ये रुजलेली आहे. ते मतदान कुणालाही करतील, मतदान कदाचित कुणालाही करतील, चांगलं वाईट बघून अनेक कंगोरे असतात मतदान करताना. परंतु मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही शिवसेना पहिली जी निर्माण झाली आणि जी लढत आली त्याच्याबद्दल सगळ्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एखाद्या मनाच्या कोपऱ्यामध्ये शिवसेना दडलेली असते, ते विसरता येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेला लहान म्हणजे आम्ही मी मुंबईमध्येच माझं सगळं आयुष्य गेलं. अहो तिथे त्यावेळेला मुंबईमध्ये म्हणजे आमचे माथाडी कामगार वगैरे असायचे ना, तर त्यांची अशी टोपी असे उडवायचे, हे घाटे हे घाटे असं करून म्हणजे निर्भत्सना करायचे. काय मुंबई तुमची, भांडी घासा आमची, काय काय म्हणी वगैरे वापरत होते कल्पना आठवतं ना. आणि मग अशा वेळेला कॉलेजमध्ये असताना विजेट्यामध्ये ते सुरू केलं, मार्मिक सुरू केलं की वाचा आणि थंड बसा, आणि त्याच्यामध्ये एकूण एक रघुरामन राममूर्ती कृष्णमूर्ती फलाणा हे ते शेवटला एखादा शिपाई असायचा तो आमचा पवा कोणतरी भुजबळ पाटील कोणतरी असे एखादा असायचा, बाकी सगळं मग वाचा आणि उठा म्हणून मार्मिक सुरू झालं. आणि एक दिवशी त्यांनी शिवाजी पार्कवर सभा घ्यायचं ठरवलं. रामराव अधिक स्टेजवर होते काँग्रेसचे, रामराव अधिक त्या शिवसेनेच्या पहिल्या स्टेजवर रामराव अधिक होते, बाळासाहेब ठाकरे होते, प्रबोधनकार ठाकरे होते, दत्ताजी साळवे होते. आणि मग मी त्या कॉलेजच्या ज्या स्टुडंट सेक्रेटरी होतो ते म्हणजे चला आपल्याला पण तर नोकरी पाहिजे ना, चला आपण पण तिकडे जाऊया, आता कॉलेज संपल्यानंतर काय करा. आम्ही सगळे गेलो आणि त्यांचं जे काही म्हणणं जे आहे ते एवढं भावलं म्हणाला की आम्ही अनेक मुलं जे आहेत शिवसैनिक झालो. आणि शिवसैनिक झालो तर पहिले जे शाखाप्रमुख झाले या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्या पहिल्या शाखाप्रमुखांचा जो लॉट होता त्याच्यामध्ये मी पहिला शाखाप्रमुख झालो. तो फार डोंगरीपासून तर लालबाग पूर्वी लहान नव्हते, फार मोठे मोठे एरिया असायचे आणि तेव्हापासून आम्ही ते काम करतो आहोत. मग त्यावेळची परिस्थिती आता राहिली नाही कदाचित, मराठी माणसाची अशी अवहेलना करायचा निर्वसना करण्याचे दिवस आता नाहीत, कुणी ते सहनही करणार नाही, पण त्यावेळेला ते होत होते. आणि त्याच्यानंतर जे आहे स्थानिक लोक अधिकार समिती वगैरे जे काही सुरू झाली आणि आपण पाहिलं की इंडियन ऑइल असेल, एअर इंडिया असेल, या सगळ्या ठिकाणी जे मराठी माणसांची भरती सुरू झाली. एअर इंडियाचे ते काय म्हणतात त्यावेळेचे नंदा एअर मार्शल नंदा, एअर मार्शल नंदा, त्यांनी सांगितले मराठी मराठी आम नाही जाणता आहे असं ते म्हणाले. ते शिवसेनिक म्हणे असं आहे का, गेला मोर्चा आणि चार पाच सहा दहा लोक गेले आत्मा तुम्हाला कल्पना. आणि ते असं बोलायला लागल्यावर एक जण होता आमच्यातला, त्यांनी एक कानाखाली वाजवून दिली त्या त्यांच्या की तो मुंबईच्या बाहेरच निघून मुंबई सोडून गेला आणि तेव्हापासून सगळे वठणीवर आले. मराठी माणसांच्या बद्दल अदबीनं बोलायला लागले. हे यश आहे ना, विसरता कसं येईल राव?